अटक केलेला रॅपर बेपत्ता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल या रॅपमध्ये याने गाणं गायलं होतं आणि हा रॅप केला होता, यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा करण्यात आलेला होता. जितेंद्र आव्हाड यांनी हा रॅपर आता बेपत्ता असल्याचा दावा केलेला. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी याला ताब्यात घेतले होते. या गाण्यातून मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र आता हा अटक केलेला रॅपर बेपत्ता आहे.